बाळासाहेब हिटलर होते, बाळासाहेब कुठल्याही इलेक्शन इलेक्शनला विरोध होता, हा हुकुमशाही करत होते, हा आम्हाला शिकवणार, हा भडवा स्वतः आत्ता आला आहे. शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी सुनावणी दरम्यान बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आरोप केले होते. त्या आरोपाचे उत्तर म्हणून ठाण्यात त्यांच्या विरोधात जाळपोळ आणि आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिक चांगलेच भडकले होते. तो संपूर्ण व्हिडिओ आपण बघूया. शिकवणार, हा भडवा स्वतः आत्ता आलाय. हा 2014 शिवसेनेत आला. आज ज्या बाळासाहेबांचं नाव वापरून तुम्ही आज सत्ता स्थापन केली चुकीच्या पद्धतीने, आणि आज तुम्ही आम्हाला सांगणार बाळासाहेबांबद्दल, त्याचाच निषेध करण्यासाठी आज आम्ही शिंदे गटाच्या नेत्यांविरोधात शिवसैनिकांनी ठाण्यात मोठमोठ्या घोषणा दिल्या. आणि नेमका पत्ता कडवा आहे, दीपक केसरकर भडवा आहे, हा आम्हाला शिकवणार का बाळासाहेब कसे होते, अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. त्यामुळे आता ठाण्यातसुद्धा शिंदेगडाला तसंच उत्तर मिळेल असं शिवसैनिकांनी सांगितलं. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या बातमीविषयी? आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट करा. धन्यवाद.